मी ताईच्या गाडीवर 6 महिन्यापूर्वी हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी नाशिक कमिशनरकडे दिली. नाशिक कमिशनर बदलला, दुसरे कमिशनर आले. पण याच्यावर राजकीय दावा बसल्यामुळे या ठिकाणी ही चौकशी अद्यापर्यंत पूर्ण झालेली नाही. गुन्हेगार मोकाट फिरत आहे आणि तेच गुन्हेगार कालच्या दंगलीमध्ये होते, कालच्या मारहाणीमध्ये तेच गुन्हेगार होते. पोलिसांना वारंवार सांगूनही पोलीस या ठिकाणी कारवाई करत नाही, कारण ते घाबरतात वरून राजकीय दबाव असल्यामुळे. आणि यामध्ये याच आठवड्यामध्ये नागपूर आपल्या औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आम्ही पोलिसांच्या विरुद्ध एक खटला दाखल करणार आहे आणि त्यामध्ये औरंगाबाद उच्च न्यायालयाला विनंती करणार आहे की ही चौकशी योग्य त्या वेळी लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि याच्यामध्ये जे काही दोषी असतील त्यांना शासन व्हावं या संदर्भामधले निर्देश पोलीस विभागाला देण्यात यावे. कमी वेळेमध्ये कालावधीमध्ये झालं पाहिजे असा निर्देश मी देईल. आणि आम्ही हायकोर्टाच्या हेही निदर्शनास आणणार आहे की हे राजकीय दबावामुळे चाललेलं आहे आणि कुणाचा काय राजकीय दबाव आहे याच्या पुराव्यानिशी हायकोर्टामध्ये मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू. जळगाव शहरामध्ये सरकारने काही पैसे दिले असं सांगतात की 100 कोटी देणार, 60 कोटी देणार, जे काही दिले असतील मला माहिती नाही नेमका आकडा, पण त्याचा योग्य तो विनियोग महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेला दिसत नाही. या साऱ्या गोष्टींच्या समस्या जळगाव शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे नागरी सुविधांवर ताण येतो आहे, सर्वच रस्त्यांच्या संदर्भात आहे. आता वारंवार निवेदन देऊन या संदर्भात आंदोलनं करूनही निर्णय होत नसेल. आता येणारी आगामी जे अधिवेशन असेल त्या अधिवेशनामध्ये जळगाव शहरातल्या समस्यांविषयी एक चर्चा उपस्थित करण्याचा मी प्रयत्न करेल आणि शासनाच्या हे बाबी निदर्शनास आणून शासनानेच आता या संदर्भात हस्तक्षेप करून मदत करावी अशी विनंती करेल.